मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहिलेलं आहे, ज्या पद्धतीचं पत्र लिहिलं आहे, तुमची काय प्रतिक्रिया? मी असं म्हणेन की मुख्यमंत्री कार्यालयात काही ॲडवायझर्स किंवा अधिकारी अतिशय अपरिपक्व असल्यामुळे अशा प्रकारचं पत्र गेल्याचं माझ्या लक्षात येतं आणि मुख्यमंत्र्यांना मी सल्ला देईन, त्यांना ऐकायचं असेल तर त्यांनी ऐकावं, नसेल तर ऐकू नये, की अशा प्रकारचे पत्र पाठवताना त्यांनी देखील खातरजमा केली पाहिजे. मुळातच कुठल्याही पक्षाचं कोणाचंही डेलिगेशन जेव्हा राज्यपालांना भेटतं त्यावेळी राज्यपालांकडनं त्याच्यावर एक पत्र जातं, हे डेलिगेशन मला भेटलं, या या मागण्या त्यांच्या आहेत, यानुसार आपण कारवाई करावी. आताही जे पत्र गेलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की 13 आमदारांचं डेलिगेशन मला मिळालं, त्यांनी शक्ती कायदा लवकर व्हावा अशा प्रकारची मागणी केली आहे, शक्ती कायदा लवकर करण्याकरता 2 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी त्यांनी मागणी केली आहे, त्यामुळे आपण त्याचा विचार करावा. हा कुठलाही आदेश नाही आहे, हे कन्सिडरेशन आहे. राज्यपालांना आदेश देण्याचा अधिकार आहे किंवा फॉरवर्ड करण्याचा अधिकार आहे, तो आदेश दिलेला नाही, त्यांनी ते फॉरवर्ड केला आहे. मी गेली 25 वर्ष पाहतोय, राज्यपाल कोणी असो आणि सरकार कोणाचंही असो, त्यावर अशाच प्रकारचं पत्र फॉरवर्ड केलं जातं. मात्र ही जी काही अपरिपक्वता या ठिकाणी मुख्यमंत्री कार्यालयाने दाखवली आहे, 7 दिवस रिसर्च करून वेगवेगळ्या राज्यांचे आकडे घेऊन अशा प्रकारचं पत्र पाठवण्याच्या ऐवजी राज्यातल्या पोलिसांना कडक कारवाईचे अधिकार आदेश दिले असते आणि शक्ती कायद्यावर लवकर निर्णय करण्याचा विचार जर झाला असता तर ते अधिक संवेदनशील दिसलं असतं. परंतु अशा प्रकारे त्याला राजकीय रंग देणं हे अतिशय अयोग्य आहे आणि हे अपरिपक्वतेचं परिचायक आहे. शंभर टक्के पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फॉरवर्ड केलेल्या पत्रांवर मुख्यमंत्र्यांनी इतकं रिएक्टिव्ह पत्र लिहिणं हे पहिल्यांदा घडलं. आणखी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा परत एकदा आला आणि राज्यपालांना जो अध्यादेश दिला तो कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आणि राज्यपालांनी त्याच्यावर पुनर्फेरविचार करावा असं सरकारला सांगितलंय, त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? मी त्याची माहिती घेतली. मुळात ज्यावेळेस हा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला अध्यादेशाचा प्रस्ताव राज्य सरकारच्या लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट पुढे गेला त्यावेळी लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटने त्याच्यात असं लिहिलं की हा मुद्दा प्रलंबित असल्यामुळे सुप्रीम कोर्टात त्यांच्या परमिशनशिवाय असा अध्यादेश काढता येणार नाही. आता ज्यावेळेस असं लॉ अँड ज्युडिशरी लिहितं त्यावेळी जर तुम्हाला अध्यादेश काढायचा असेल तर त्याच्यावर एजीचं ओपिनियन घेऊन लॉ अँड ज्युडिशरीनी मांडलेला मुद्दा कसा चुकीचा आहे हा त्या ठिकाणी एजींच्या माध्यमातून तुम्हाला ते ओपिनियन घ्यावं लागतं आणि त्यानंतरच त्याच्यावर अध्यादेश निघतो. अन्यथा अशा प्रकारचा अध्यादेश 5 मिनिटात कोर्ट स्थगित करू शकतो. मात्र राज्य सरकारने स्वतःच्याच लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटने ज्यावेळी त्याच्यावर अशा प्रकारचा शेरा लिहिला त्याच्यावर कुठलीही ओपिनियन न घेता कारवाई न करता किंवा ते ओव्हररूल न करता थेट अध्यादेश काढण्याकरता ती फाईल ही माननीय राज्यपालांकडे पाठवली. त्यावेळी माननीय राज्यपालांनी ते जे ओपिनियन आहे जे महाराष्ट्र सरकारच्या लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटने दिलंय की अध्यादेश टिकणार नाही, ते अधोरेखित करून याच्यावर काय उपाय आहे हे तुम्ही मला सुचवा असं त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. म्हणजे राज्याच्या हिताचं पाठवलं आहे, ओबीसी समाजाच्या हिताचं पाठवलं आहे, अन्यथा ओबीसी समाजाची फसवणूक होईल. दाखवण्याकरता अध्यादेश काढायचा आणि तो सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात 1 मिनिटात स्थगित व्हायचा असं न होता त्याची सगळी प्रोसिजर पूर्ण करून ती फॉलो करून मग अध्यादेश निघावा याकरता त्यांनी क्वेरी केली. त्या क्वेरीचं उत्तर देण्याच्याऐवजी महाविकास आघाडीतले मंत्री हे ज्या प्रकारे त्याच्यावर रिएक्शन देत आहेत याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये ओबीसींना फसवणं आहे, केवळ दाखवण्याकरता हे करायचं आहे. त्यामुळे असं करू नका, त्याचं उत्तर द्या आणि आवश्यकता असेल तर आम्ही देखील राज्यपालांकडे तुमच्यासोबत यायला तयार आहोत, आम्ही त्यांना विनंती करायला तयार आहोत, पण फसवणुकीचा अध्यादेश नको. अध्यादेश टिकला पाहिजे असा त्या ठिकाणी काढला पाहिजे. त्यामुळे राज्यपालांनी जी काही क्युरी केली आहे ती राज्यपालांची नाही तर तुमच्या लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटची आहे, ती क्युरी सॅटिस्फाईड करून पुन्हा एकदा ती फाईल तुम्ही त्या ठिकाणी पाठवा, अध्यादेश काढा, अन्यथा ती ओबीसी समाजाची फसवणूक ठरेल. एकदा शिंदे असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील
ते म्हणतात की राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध व्हायला हवी, त्यासाठी ते बोलणार आहेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी, असं तुमच्याशी की बिनविरोध व्हावी यासाठी सहकार्य करावं, तुमचं काय मत? आणि शरद पवार आणि तुमची या संदर्भात काही चर्चा झाली का? नाही, अजून माझी पवार साहेबांशी या संदर्भात कुठली चर्चा झाली नाही. त्या नेत्यांनी जे म्हटलेलं आहे, आमच्या पक्षामध्ये मी काही एकटा निर्णय करत नाही. त्यामुळे आमच्या पक्षामध्ये जे काही पक्षाचं आमचं इथली कोर कमिटी आहे, त्या कोर कमिटीशी मी चर्चा करेन, त्याच्या आधारावरच निर्णय होऊ शकतील. आता तरी कोर कमिटीने लढवायचा निर्णय घेतला आणि त्यामुळे आम्ही फॉर्म भरलेला आहे. भाजपचं अंकांचं गणित जुळत नाही असं आहे, पण अशा स्थितीमध्ये मग भाजप का उमेदवारी लढते असाही सवाल महाविकास आघाडीकडनं केला जातोय, कारण बिनविरोध व्हावी अशी त्यांची अपेक्षा आहे का राजीव सातवांच्या निधनानंतर? बिनविरोध जर व्हायची असेल तर त्यांनी तसा प्रयत्न जरूर करावा. आम्हाला प्रतिप्रश्न विचारून कशी बिनविरोध होईल? भारतीय जनता पक्षाने जर फॉर्म भरला असेल तर काही विचार करून भरला असेल, त्यामुळे आमच्या कोर कमिटीने विचारपूर्वक तो भरला आहे. समजा उद्या असं ठरवलं आम्ही की नाही लढायचं, तर ते कोर कमिटी ठरवेल. असं आहे की ज्यावेळी प्रभाग रचनेचा निर्णय बदलला होता, त्यावेळीच मी समजून सांगितलं होतं की प्रभाग रचना करण्याच्या मागची भूमिका काय आहे, त्याच्या मागचं रॅशनल काय आहे. पण त्यावेळेस सरकारला ते नको होतं, त्यामुळे सरकारने केलं नाही. आता पुन्हा प्रभाग रचनेमध्ये त्यांच्यात विसंवाद आहे, तीन पक्षांची तीन मत आहेत, निर्णय तर होऊ द्या, मग आपण रिएक्शन देऊ. देखिए, राज्यपालजीने जो पत्र लिखा ये रूटीन पत्र है. मैं ऐसा मानता हूं कि इसको दिया गया जवाब ये चीफ मिनिस्टर ऑफिस की इमैच्योरिटी दिखाने वाला जवाब है, क्योंकि राज्यपाल जी के यहाँ जब भी कोई निवेदन जाता है तो राज्यपाल जी उसको फॉरवर्ड करते हैं सरकार को, और इसको कंसीडर कीजिए इस प्रकार से वे एडवाइस करते हैं. उसी प्रकार से ये पत्र उन्होंने भेजा, जिसमें बहुत साफ शब्दों में उन्होंने लिखा है कि 13 MLAs ने मिलकर मुझे इस प्रकार का पत्र दिया है. पत्र में उन्होंने ये मांग की है कि जो महिला अत्याचार के खिलाफ सख्त कानून, शक्ति कानून सरकार बनाना चाहती है, उसको तुरंत बनाया जाना चाहिए, उसके लिए 2 दिन का विशेष अधिवेशन बुलाया जाना चाहिए. इनका पत्र और इनकी मांग मैं आपको कंसिडरेशन के लिए फॉरवर्ड कर रहा हूं, ऐसा राज्यपाल जी का पत्र है. मैं पिछले 25 सालों से मैंने कई राज्यपाल जी देखे हैं और कई सरकारें देखी है, हमेशा जब भी इस प्रकार से कोई निवेदन देता है तो राज्यपाल जी इसी प्रकार का पत्र उसके ऊपर लिखकर भेजते हैं. जिस समय हम सरकार में थे, मैं मुख्यमंत्री था, उस समय का जो विपक्ष यानी आज के कांग्रेस NCP के जो लोग हैं, ये बार बार राज्यपाल जी को मिलते थे, कभी कहते थे कर्ज माफी के ऊपर आप विशेष अधिवेशन बुलाइए, कभी और किसी चीज पर बुलाइए. तो राज्यपाल जी उस समय के भी एक पत्र उस पर लगाते थे कि ये मुझे मिले, इनके डेलीगेशन ने ऐसी ऐसी मांग की है, ये इनकी मांग है, इसको आप कंसिडर कीजिए. आज तक के इतिहास में किसी ने भी इस प्रकार का पत्र वापस लिखा नहीं. और मुझे आश्चर्य होता है, 7 दिन रिसर्च करके और देश भर के आंकड़े जमा करके इस प्रकार का पत्र आप राज्यपाल जी को लिखते हो, उसकी जगह हमारी पुलिस को मुस्तैद करके उतना समय अगर उसके पीछे आप गवाएंगे तो शायद अत्याचार के कुछ केसेस कम होगी. OBC को लेकर के जिस तरीके से अब मंत्री कह रहे हैं कि कहीं ना कहीं राज्यपाल केंद्र सरकार द्वारा कहे के अनुसार काम कर रहे हैं और OBC को आरक्षण नहीं देना चाहते. देखिए, OBC के बारे में जो अध्यादेश राज्य सरकार ने राज्यपाल जी के पास भेजा था, उसकी फाइल में स्वयं राज्य सरकार के लॉ एंड जुडिशियरी डिपार्टमेंट ने लिखा था कि सुप्रीम कोर्ट के परमिशन के बिना इस प्रकार का अध्यादेश नहीं निकाला जा सकता, इसलिए इसको निकालकर कोई फायदा नहीं होगा. बावजूद उसके राज्य सरकार ने उसको राज्यपाल जी के पास भेज दिया. होना तो ये चाहिए था कि ऐसा कभी कभी ओपिनियन जब लॉ एंड जुडिशियरी डिपार्टमेंट देता है तो फाइल AG को रेफर होती है और AG का ओपिनियन ये लॉ एंड जुडिशियरी के ओपिनियन से ऊपर माना जाता है, वो अंतिम माना जाता है, और उनके माध्यम से फिर उसके ऊपर जस्टिफिकेशन लेकर उस प्रकार से फाइल भेजी जा सकती है. तो ये सारी प्रक्रिया पूरी किए बिना एक प्रकार से OBC को गुमराह करने का, उनको फंसाने का काम ये सरकार कर रही थी. जो अध्यादेश तुरंत स्टे हो जाता, ऐसा अध्यादेश भेजा था राज्यपाल जी ने, उसको वापस नहीं भेजा, उस पर क्यूरी करके भेजा है
कि अगर लॉ एंड जुडिशियरी का इस प्रकार का कहना है तो इसका काउंटर क्या है, इसके साथ फाइल मेरे पास भेजो। ऐसा राज्यपाल जी ने किया है, जो बिल्कुल सही है, जो ओबीसी के हित में है। ये सरकार में या तो किसी को कानून समझता नहीं है, या समझ नहीं लेना है, या फिर ओबीसीओ को केवल गुमराह करना है। राज्यसभा के चुनाव को लेकर के बीजेपी के जो भी उम्मीदवार हैं उसको लेकर के अब सरकार कह रही है कि विपक्ष को अपना विड्रॉ करना चाहिए। देखिए, भारतीय जनता पार्टी के कोर कमेटी ने चुनाव लड़ने का फैसला किया है। अगर नहीं भी लड़ना है तो इसका फैसला कोर कमेटी कर सकती है। हम लोग इसके ऊपर पूरा विचार करेंगे और उसके बाद इसका फैसला करेंगे। अभी तो हम लोग लड़ रहे हैं, ऐसी परिस्थिति है। प्रवीण दरेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे वक्तव्या प्रकरणी, तुम्हाला असं वाटतं की जाणीवपूर्वक मध्ये आधी नारायण राणेंच्या वक्तव्यावर गुन्हा, आता प्रवीण दरेकरांच्या? असं आहे की या सरकारला असं वाटतं की आमच्या नेत्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून भ्रष्टाचाराच्या विरुद्धची आमची लढाई ते थांबवू शकतात। त्यांना असं वाटतं की विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना 2-4-5 गुन्ह्यांमध्ये जर आपण फसवलं तर आपल्या भ्रष्टाचारावर ते बोलणार नाहीत। आम्हाला संघर्षाची सवय आहे, 5 नाही 10 गुन्हे तुम्ही दाखल केले तरी देखील आम्ही त्या ठिकाणी बोलतच राहणार आहोत। फक्त माझी एकच अपेक्षा महाराष्ट्रांच्या पोलिसांकडनं आहे। महाराष्ट्राच्या पोलिसांचं एवढं राजकीयकरण मी यापूर्वी पाहिलेलं नाही। म्हणजे अक्षरशः 2 सारख्या केसेसमध्ये सत्तारूढ पक्षाचा असेल तर गुन्हा होत नाही आणि विरोधी पक्षाचा असेल तर गुन्हा होतो, अशा प्रकारचं जे कार्य चाललेलं आहे हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही आहे। महाराष्ट्र पोलिसांनी त्यांचं उत्तम असलेलं नाव हे जपलं पाहिजे। राजकारणामध्ये सरकार येतात, सरकार जातात, पण संस्थांचं राजकीयकरण जर झालं आणि संस्था कायदा सोडून राजकीय दृष्ट्या वागायला लागल्या तर त्यातनं त्या संस्थांचं नुकसान होतं। म्हणून माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्र पोलीस आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी आपली जबाबदारी समजून वागतील।